माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्या स्वतः ठा माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्या स्वतः ठा पुन्हा पुन्हा खुशीत आयलो पुन्हा पुन्हा खुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गा माझे राणी माझे मोगा तुझे डोळा स्वतः ठा तुझे डोळा स्वतः ठा म्हणजे जन्माला आलेला माणूस कधी ना कधीतरी मरणारच असतो आणि हा नियम तो कधीच चुकू शकत नाही, पण हा नियम जर चुकवण्याचा प्रयत्न केला तर यम नक्की आपल्या घरी येतो. तर यम आता अशाच एका घरात येणाऱ्या एका बाईच्या नवऱ्याला उचलायला, बघूया तो आज त्याला उचलू शकणार आहे का. यो मेवड पावशर मारता यो मेवड पाडून राहतो यो मेवड झोपून राहतो बेल वाजल्यावर येऊ. खर तर हे मी विचारायला पाहिजे. हो कोण तुम्ही? मला ओळखलं नाही. मी यम. थांब जरा, सुपर तांदूळ आणते. मी यम आहे यम. माणूस मेल्यानंतर कुठे जातो? यम सदनी. त्या सदनाचा मालक मी यम. अरे अरे कशावरून तूच यम आहेस? अरे म्हणजे तुझा तो रेडा कुठे? रेडा त्याचा अजून स्किट व्हायचंय तो बोलतो मी येणार नाही. मग कशावरून तूच यम आहेस? कशावरून म्हणजे मीच यम आहे, कारण मला मिशा मिशा. अरे हसतोय काय? सगळ्या पुरुषांना मिशा असतात म्हणून ते काय यम झाले का? नाही नाही, कारण कारण मी काळाय. माझ्या घरातला तवा तुझा काळाय, मग तो काय यम झाला का? नाही नाही, कशावर क्लू दे ना क्लू. आता ते सुद्धा मीच देऊ. नसली बरं, चल ठीक आहे. इंग्रजी मराठी मराठी मराठी. दोन शब्द. ओके ओके. दोन अक्षर एक शब्द. ओके सांगा. मला चष्मा आहे म्हणून मी यम. तू चष्मा घातलायस का? नाही. असं काय करतोस? शिंगा ना रे. आय जस्ट मिस इट जस्ट. तुझ्यावर भेंडी चढली, जा उद्या खेळ जा. ए भेंडी, ए भेंड्या कशी खेळते? मी कोण आहे माहिती का? मी यम आहे यम. खरच यम आहेस? होय मी यम आहे. तू इथे काय करायला आलाय? मी तुझ्या नवऱ्याला उठवायला आलोय. बरं झालं आलास. अरे मागास पासून त्यांना उठवायचा प्रयत्न करते, घोरत पडलेत बघ कसे. आता तू ट्राय कर. मी त्यांना आयुष्यात न उठवायला आलोय. आधी झोपेतून उठव. ओके उठ. ए उठ. हे हरते जे आहे. हे उठणं जे आहे ना. कोण आहे तू? ओ मी यम आहे यम. तू यम आहे? तर मी पी आहे. पी पी.
मी पिऊन आलो यम यम मी तुला न्यायला आलो कुठल्या बार मध्ये बसायचं मी तुला यमसातनी न्यायला आलो न्यायला माझ्या घरात कुठून आलो कोण कोण माणूस पेपर वाले पेपर रद्दी पेपर वाला आराम करा उठवा ना अहो तुमचं काम आहे ना ते हो पण ते मला मारतायत असे देते काय सांगू तुम्हाला कसा संसार करते या माणसा बरोबर दिवसभर असे दारू पिऊन पडले दिवसभर दारू पिऊन पडलेले असतात मी तुम्हाला सांगते यांचा तुम्हाला काडीचाही उपयोग होणार नाहीये त्यांना तुम्ही घेऊन जाऊ नका त्यांना इथेच राहू द्या नाही नाही मला घेऊन जावं लागेल भाई का माझी ड्युटी आहे ना ती अहो पण तुम्ही त्यांना घेऊन जाऊन काय करणार मी त्याला उकळत्या तेलात टाकेन आता तळून काढेन पण तुम्ही त्यांना उकळत्या तेलात का तळणार आहात पापी पापी एका आपल्या नारीकडे पापी मागतोस तू उठा मला हे गाणं आवडत नाही कुठलं पाहिजे माझ्या बाळाला पिले पिले ओ मोरे जना पिले पिले ओ मोरे राजा पिले पिले ओ मोरे जानी हो पूर्ण वाक्य ऐकून घ्यावं माझं हा माणूस पापी आहे असं मी म्हणत होतो तुम्हाला अगदी खरं बोलला तुम्ही एक नंबर का पापी गेला 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 बरं झालं बरं काय गे किती केस आहेत आपल्या वॅक्सिन करून घे की खायला एवढं झाले पण वा वा त्याच्या आईला बायको असावी तर अशी तुम्ही आराम करा आराम करा या माणसाची सगळीकडे दहशत आहे म्हणून मी ह्याला घेऊन जाणार आहे आणि तेला तळणार आहे ह्याला मला मिलीला अनारसे तळायला इतका त्रास होतो तर अक्काच्या अक्का माणूस तळायचा म्हणजे काय खायची गोष्ट झाली का काय खायची का मग तुम्हाला सांगू तर वरतून एवढा ट्रॅव्हल करत खाली यायचं माणूस शोधायचा पाप पुण्याचा हिशोब करायचा मग त्या माणसाला न्याय मी ह्या माणसाला न्यायला आईला बाई फसवायला लागली ह्या माणसाला मी न्यायला आलोय आवाज करू नका काय करताय बांधून घेऊन जातो हा मारणार नाही ना हो नका नका हो बांधून सॉरी सॉरी या माणसाचा दुसरा पाय कुठं आहे काय चाललंय काय तुझं मी ते भा करत होतो अरे काय याला झालंय थोडी पहिले दादा दादा अहो मी शिंपी आहे दादा शिंपी तुमचा माप घ्यायला आलो होतो सॉरी तुम्ही 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 खूप लागलं का दादा तुम्ही मला दादा म्हणालात
ताई दादा ताई दादा ताई दादा ताई काळजी घे हा स्वतःची सासूबाई काही बोलल्या तर उलट बोलू नकोस शेवटी या घरच्या आई आहेत त्या पण आता त्या नाही आहेत अरे हो मीच सॉरी आणि भाऊजींची काळजी घे भाऊजींचा विषय नको रे नको ठीक आहे भाऊजींचा विषय माणसाला घ्यायला आलो एक मिनिट तू तू या म्हटलं तरी तू माझा दादा आहे दादा नाही ताई नाही मला माझ्या कामापासून परावृत्त करू नकोस ताई नाही नाही घेऊन जायचं हो ताई हो घेऊन जा ताई ओ माय गॉड बघ तुझ्या ताईच्या कपाळावरचं कुंकू नाही झाली का बघण्यापूर्वी माझ्या डोळ्या कलर फाटले आता बघ ताई बघत नाही ना नाही ना मी 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 एक काम करते मी ना बांगड्याच फोडते टीव्हीचा आवाज कमी कर ताई हळू बोलताय ते मला फोडतील नाही नाही तुझ्यासारखे तुझ्यासारखे असे केस मोकळे सोडते बघ बघ या अबला नारीकडे बघ दादा रस्त्यावरची येणारी जाणारी पोरं तुझ्या या ताईकडे वाकड्या नजरेने बघते ताई नको बोलू तसं ताई उठ सांगते आणि आता तुझ्या भाऊजीला घेऊन जा नाही ताई नाही नाही ताई नाही माझ्या उभ्या आयुष्यात इतका बिचारा आणि गोंडस यम कधीच पाहिलेला नाही कुशल यू आर माइंड ब्लोइंग एज द यमराज क्या बात है यमराज जरा ऍक्ट बघत असेल ना कुशल तर तुझं आयुष्य नक्की 10-15 वर्षांनी वाढलं मित्रा ऑल थ्री ऑफ यू फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स अश्विन मॅम कुशल नॉटी यम खूप छान केलंस काय परफॉर्मन्स जेव्हा तू एंट्री घेतलीस मला वाटलं आज यमच यम मग शेवटी मार खाल्लास अट दी एंड काही हरकत नाही पुढच्या एक नक्की कर इकडे काहीतरी आणि मार नको खाऊस बघूयात गुण किती मिळतायत मला असं वाटतं की आधी वी शुड हॅव अ ब्लास्ट आणि मग आम्हाला दोघांना असंही वाटतं की या एका आगळ्या वेगळ्या जोडीला किंवा या लव्ह ट्रायंगलला एक मराठमोळा तुतारीचा सलाम पण व्हायला पाहिजे आणि अश्विन मॅम 11 मला खूप आनंद झाला होता जेव्हा एका माणसानं मला पहिल्यांदा इंजेक्शन द्यायला शिकवलं पण टेन्शन 10 मिनिटाला आलं कारण नंतर मला कळलं तो माणूस डॉक्टर नसून कंपाऊंडर आहे पण आता असाच एक कंपाऊंडर इथे येणार आहे बघूयात की तो पेशंटला काय शिकवतो रोग काही बरा होईना कळ काही केला जाईना एक्सक्यूज मी प्लीज तुमचं ऑपरेशन झालेलं आहे आपण मी पेशंटला भेटायला आलो होतो
आणि काय भेटायची वेळ घातली. आज माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे. माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी मोठेपणे डॉक्टर व्हावं आणि आज 5 वर्षानंतर मला प्रमोशन मिळालं आणि मी सिनियर वॉर्ड बॉय झालेलो आहे. तुम्हाला सांगतो, मी डॉक्टरना म्हटलं की मला आता तरी ऑपरेशन करायला चान्स द्या ना. एकदा तरी ऑपरेशन करतो, ब्रेनचं करतो नाही तर हार्टचं तरी करतो ना. काय होईल, जास्तीत जास्त पेशंट मरल ना, आणखीन काय होणार आहे. ऑपरेशन तर शिकल ना, कानाखडी मारली माझी. तो म्हणलं आता ऑपरेशन करून दावतोच, पण फक्त पेशंट गावला पाहिजे रे, पेशंट गावला पाहिजे. हाचकी देतो की शिवाय देतोय. काय होत का तुम्हाला, काय होत? हम थे वो थे, हम थे वो थे, रंगीन समझ गए ना, जाते थे जवान, पहुंच गए चीन, समझ गए ना, यान्ने 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 प्यार हो गया. मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा, मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा. हम थे वो थे. रास्ता काय झालं, विचारतोय तेरा क्या होगा, मेरा क्या होगा, मेरा क्या होगा. काय काय झालं काय, पण मला वाचवा वाचवा. ए कमी नाही, कोई इसकी इज्जत नहीं उठेगा. भूल के रखूंगा, कोई इज्जत उठेगा. काय माणूस आहे, काय झालं? अरे माझी इज्जत कोण लुटणार आहे? हार्ट अटॅक येतो, हार्ट अटॅक, हार्ट अटॅक येतोय. हार्ट तिकडे इकडे काय दाखवतोय तुम्ही? हो का, सॉरी सॉरी, मी रायटर आहे ना. म्हणजे लेखक? लेखक असे मी सगळी कामं उजव्या हातानेच करतो. मला हार्ट अटॅक येतो, मला ऍडमिट करा, माझं ऑपरेशन करा. ठीक आहे ठीक आहे, पहिला फॉर्म भरायला लागेल. फॉर्म नंतर भरा, आधी मला ऍडमिट करा. झोपा 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 झोपा. मला सांगा, तुम्ही नक्की लेखक आहे? मग तुम्ही स्टोरी लिहायच्या ते शूटिंग करता? असं कसं करणार, मग आम्ही फॉर्म भरल्याशिवाय ऍडमिट करत नाही. पहिला फॉर्म भरायला लागेल. बरोबर 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 भरतो भरतो बरोबर भरा ना भरतो बरोबर 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 बोल बरं बोल मला. वा वा वा, लिहिता वाचता येतं का? हो हो येतं. किती शिकला? BA. आईला 2 अक्षर शिकला, ती बी उलटी शिकला. माझ्याकडे BA ची डिग्री आहे. असं आहे वय, मी MA का नाही शिकला? तुम्ही माझा इंटरव्ह्यू काय घेता, मला ऍडमिट मला कापा ना. असं कसं फॉर्म मध्ये भरायला पाहिजे, MA का नाही शिकला? चूक झाली माझी, बस चूक झाली की नाही. जा MA कम्प्लीट करून ये. नको ते फालतू प्रश्न मला काय विचारतो, मला हार्ट अटॅक येतो. आपला कापा ना, कापा ना, काय कापा ना, कापा ना, काय कापा ना. आय आओ जली को कहते है, भुजी को रा कहते है, ऑपरेशन किए बिना जो ऑपरेशन करता है उसी को पांडुरंग कहते है. पार्ट टाइम एक्टिंग पण करतो. ऐका ना, तुमच्या सिरियल मध्ये एखादा चान्स देणार मला. चक्कर देतो, मला चान्स तरी मिळतो. मला कापा ना, मला ऑपरेशन करा. पुढचा प्रश्न मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? झालंय. झालंय? पोरबीर आहेत की नुसतं असं लेखन करत होतात? नाही आहेत. तीन पोर आहेत. मायला BA झालं, तीन पोरं कशी काय झाली तुम्हाला? अरे BA चा तीन मुलांचा काय संबंध आहे? असं कसं, सरकारचं स्लोगन वाचत नाही का? हम दो हमारे दो बाकीचं फेक दो. हे बघ, अरे हार्ट अटॅक आलाय ना. अरे सॉरी, हे बघ, अरे माझ्या घरात संडास बाथरूम आहे ना, त्यामुळे मी रस्त्यावर कधीच जात नाही. स्लोगन बघायला, स्लोगन असं. बरं, BP आहे का? BP आहे? आहे आहे, चेक करा. ठीक आहे, मोबाईलच्या कुठल्या फोल्डर मध्ये? वाटेल काय बोलता? वाटेल तर अर्थ काय करतो? अरे रक्तात BP आहे की नाही बघतोय मी. अरे ये काय झालं, काय झालं? अरे बाबा, अरे काय हसत रे शे तुझ्या? तुला सांगतो, तुला लॉटरी लागणार आहे. तुम्हाला कसं कळलं? अरे पार्ट टाइम भविष्य पण सांगतो ना. काय सांगतो? तुझं भविष्य अंधारात आहे. तू लेखक आहे ना? म्हणजे जॉक केला, जॉक केला. मला ऍडमिट करा ना. माझ्या सोन्या, माझ्या राजा, माझ्या मित्र सवंगड्या, आई मला आठ अट्टे का?
ऍडमिट कर मला कापा ना कापा ना ठीक 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 तुम्ही बस मला मला सांगा मला सांगा मला सांगा शेवटचा फॉर्म आहे फक्त मला सांगा तुम्ही आयुष्यात चोरी कधी केली होती का नाही मी लेखक आहे म्हणून विचारतो चोरी कधी केली होती का मी आयुष्यात कधी चोरी करत नाही नाही काय माहिती का चोरी केली असेल ना तुम्हाला हॉस्पिटल मध्ये चादरी चमचे वाट्या ताटं काय मिळणार नाही ऐक मला ते ऍडमिट करतो करतो टेन्शन घेऊ नका मला सांगा कुत्रे आवडतात की मांजरी आवडतात त्याचा काय संबंध तुम्हाला कुत्रे आवडत असतील ना तर वॉर्डच्या डाव्या साईडला कुत्रे पाठवणार कुत्रे म्हणजे तुम्हाला पाठवणार कारण तिकडे रोज रात्री कुत्रे भुंकतात आणि ह्या उजव्या बाजूला मांजरी असतात मांजरी म्हणजे तिथे बाजूला चाळ आहे तिथून मांजरी येतात आणि पेशंटचं दूध पित्यात डबल मिनिंग काढायचं नाही डबल मिनिंग काढायचं नाही बेल्याचं दूध पितात असं म्हणतोय मी मला मला ऍडमिट करा मला ऍडमिट करा मला शेवटचं शेवटचं बैठ मला सांगा तुम्हाला कोणी दुश्मन आहे का एक दिसतोय मला नाही मी सोडून नाही अच्छा काय संबंध असं नाही ऑपरेशन करताना तुम्ही गचकलात तर नक्की कोणावर आरोप टाकायचा मला कळलं पाहिजे ना अहो गचकायच्या आधी मला ऍडमिट तर करून घेणार मला कापा ना कापा ना कापतो 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 बस 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 इकडे बस इकडे कापतो तुम्हाला शेवटचा प्रश्न मला सांगा बिल कोण भरणार आहे मी भरणार मी भरणार वाटत नाही 10 लाखाचं बिल भराल म्हणून काय 10 लाख बिल होणार आहे ते फक्त खोलायचे शिवायचे परत 2 लाख वेगळे म्हणजे 12 लाख असं काय करताय फॉर्म भरायचे 25,000 वेगळे नाही जाऊ दे त्यापेक्षा मी मरतो माझ्याकडे एवढे पैसे नका नका कापू मला तुम्ही असं काय करताय जीवन महत्वाचं आहे की पैसे महत्वाचे आहेत नाही नाही जीवन असं काय करताय माझ्याकडे पैसे नाही तुझे एवढे खरंच काय करताय मला सांगा नक्की किती पैसे आहेत तुमच्याकडे माझ्याकडे 5,000 रुपये फक्त टेन्शन घेऊ नका मी तुमचं 5,000 ऑपरेशन करतो माझं ऑपरेशन मी करतो 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 हे घ्या 5,000 रुपये काय कर मला मला काप झालं ऑपरेशन अरे हो मला खरंच बरं वाटायला लागलो क्या बात आहे 5,000 मध्ये तुम्ही माझा हार्ट अटॅक घाला होता तुम्हाला हार्ट अटॅक झालाच नव्हता मग ऍसिडिटी झाली होती ऍसिडिटीचे 5,000 आणि अटॅक नाही मिळाला असता सर हा ते पण आहे अंशू युअर माइंड ब्लोइंग म्हणजे छोट्या छोट्या जागा त्यातली ईज मागे तो पाय लांब करून त्याच्याशी बोलणं वगैरे इतकं मला असं वाटत होतं की तू इकडे गेली 12-14 वर्ष काम करतोयस इतकी ईज त्या टेबला भोवती तुझी होती माइंड ब्लोइंग बोथ ऑफ यू ग्रेट एनर्जी अँड अ ग्रेट ऍक्ट गॉड ब्लेस थँक्यू अश्विनी मॅम ब्रिलियंट ऍक्ट होता सुपर एनर्जी अँड आय रिअली लव दिस होल कॉन्सेप्ट आणि ऍसिडिटीच्या गोळ्या वर्चुअल खात राहा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू बघूयात किती गुण मिळत आहेत खपली सर 9.5 थँक्यू थँक्यू 9.5 मंडळी स्त्रियांचं संरक्षण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे असं आपण सगळेजण म्हणतो पण एका स्त्रीनं ठरवलंय की स्वतःचं संरक्षण आता स्वतःच करायचं आणि म्हणून ती चालली एका कराटे क्लासमध्ये बघूयात मग आता ती स्वतःचं संरक्षण कसं शिकते समोर चला देख सॉफ्ट देख 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 टिक हॉक ओ बेबी टिक कॉक अगं बाई कोणी गोगल गाय गोगल गाय अगं मी लोकल गाय आहे कोण आहेस तू इथे कशी अचानक शिरलीस तू मला ते युंकू सरांना भेटायचं आहे कुलकर्णी युंकू हा नीट बोलायचं माझ्याशी नाही बोलणार मी काय काय करणार नाही पण माझ्या सरांना बोलवतं मीच युंकू कुलकर्णी ते पण नाव झालं ऑड होत काय ऑड नाव आहे युगंधर कुलकर्णी युंकू कुलकर्णी तसंच आहे ते पण सर तुम्ही एवढी चौकी का वाटताय ह्यातच तर पॉइंट आहे म्हणून तर मला भारताचा चौकी चांद म्हणतात सर सर म्हणून मी तुमच्याकडे आले सर मला मार्शल आर्ट शिकवा मार्शल मार्शल उलट्या हाताची एक मार्शल ना अशी मार्शल आर्ट अगं त्याला मार्शल आर्ट म्हणतात मार्शल आर्ट ते शिकवा सर मला ते शिकवा का सर मला प्रेग्नंट आहे मी प्रेग्नंट होऊ नये म्हणून मला मार्शल आर्ट शिकायचं सर मला काय कळलं नाही प्रेग्नंट होऊ नये म्हणून कसं काय शिकणार तू सर
हल्ली काय चाललंय आपल्या देशामध्ये? काय चाललंय सध्याची परिस्थिती? काय आहे सर, देश कुठून कुठे चाललाय सर? अरे जातच्या आत घरात हा नियम फक्त बायकांसाठी का 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 सर का? तेच मी तुला विचारतोय, का का शिकायचंय मार्शल आर्ट तुला, ते सांग का? सर कारण मला सतत असं वाटतं सर की चार चार जरडा माझ्यावर अत्याचार करणार आहेत. अगं एक जण तुझ्यावर करणार नाही, तू चार लोकांचं काय टेन्शन घेते? तुम्ही कल्पना शक्तीला जरा वाव द्या. अगं काय कल्पना शक्तीला वाव द्या, मला सांग सूर्य कधी पश्चिम येऊन उगवेल का? समुद्राचं पाणी गोड होईल का? गुरुत्वाकर्षण नाहीस होईल का? तुझ्यावर कोण अत्याचार करेल का? चल 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 निघा. सर मला शिकवा ना सर, असं करू नका सर. सर मी खूप आशेने इकडे आले, मला सक्षम करा, मला बलिदान करा. बलिदान? आपले बलवान करा. काय नाव काय तुझं? मी नाजुका दानगट. दोन्ही एकदम असं नाव आहे? नाव आहे सर माझं. ठीक आहे, आली असं शिकायला, पण एक लक्षात ठेव, मालशेर शिकणं म्हणजे फेशियल करणं इतकं सोपं नसतं. ते मला माहिती सर, मला माहितीये फेशियल खूप कठीण असतं सर, मी करतच नाही अजिबात. क्रीम काळं होतं ते. तुझ्याबद्दल चाललंय का इथे? मार्शल आर्ट बद्दल चाललंय ना? चाल एक्सरसाइज सुरू कर, एक्सरसाइज. हां हां चल, पाय बाजूला कर. पडेल सर मी. अगं असे बाजूला कर, काढून ठेवू नकोस. चल एक दोन तीन चार कर. एक दोन तीन चार. काय काय चाललंय तुझं? नॉनसेन्स एक्सरसाइज चालली आहे ना उचलून? खूप झालं खूप झालं एक्सरसाइज, खूप झालं खूप झालं. मला तर पुढचं काहीतरी शिकव ना सर. काय शिकू तुला? मला सर, मला ब्लॅक बेल्ट आहे ना, द्या ना. ब्लॅक बेल्ट? अगं असं मागून मिळत नाही का ब्लॅक बेल्ट? कमवावा लागतो तो. मग तुम्ही मला वेगवेगळे कलर्स दाखवा, मी चॉईस करेन. अगं हे मी काय दुकान नाही उघडून ठेवलं इकडे. पण सर मग तुम्ही मला रेड द्या, मी डाय करेन, ब्लॅक होईल. अगं ए ब्लॅक बेल्ट मिळवावा लागतो, असं मिळत नाही तो. सर पण मग ब्लॅक बेल्ट जर मिळवायचं असेल तर मग एवढे सगळे कलर्स कशाला मिळवायचे? सगळे घरी पडून राहतात सर. घरी पडून राहतात? अगं मॅचेस खेळल्यावर ब्लॅक बेल्ट मिळतात. म्हणून मला ब्लॅक हवाय सर, माझ्या रंगाला मॅच होतो तो. काय शिकू ते सांग. मला कराटे शिकवाल. कराटे? कराटे हे बघ सर, कराट्याला कराटे का म्हणतात? काय त्या काळात कुणीतरी ती कला शोधून काढली असेल, सगळे म्हणत असतील हे काय, आणि तो म्हणत असेल अरे बाबा कराटे ते बरं आहे, ते करा जरा, म्हणून कराटे म्हणत असतील. कराटे कराटे जुडो कराटे कराटे कशाला करा? अगं कराटे कराटे ते लिहू नको, लिहून काय होणार आहे? थिअरी आहे, थिअरीचा काय उपयोग नसतो, असली थिअर चालत नाही, प्रॅक्टिकल महत्वाचा. चल जुडो. जुडो सर मला येतं सर. तुला जुडो येतं? हो सर, लहानपणापासून. कसं काय खरंच करून दाखव. मी एकटी कसं करणार सर? बरोबर जुडेला दोघे लागणार ना. बरोबर बरोबर. चल नमस्कार कर. हा असं काय सत्यनारायणाची पूजा नाही आहे. जुडो जुडोतला जुडोतला नमस्कार. हे बघ असा. व्हेरी गुड, जमतंय तुला. हॅलो. मला हे ऑस्कर मिळालं. कसलो ऑस्कर भास्कर, तू जुडो जुडो दाखवणार होतीस? जुडो चाल चाल जुडो सुरू, बाउट सुरू. सर चार पडले, तुम्ही खेळा. अगं भाई सहा, पुन्हा खेळा. जुडो जुडो, अगं तू जे दाखवतेस ते लुडो आहे, लुडो. आणि मी जे तुला सांगतोय असं करून असं पाडायचं त्याला जुडो म्हणतात. जुडो कमान कमान सर. तू काय झोपून कमान सांगतेस मला? मला काहीतरी मला पटकन शिकवा सर, मला पटकन शिकायचं. सगळं काय शिकवणार तुला? हे बघ हे बघ हे काय आहे? नानकटाई. ही नानकटाई आहे? हॉटडॉग. हॉटडॉग? अगं ह्या नाक चाकू आहे, चाक नाकू आहे, हा चेक नाक काय आहे? हे नान चाकू आहे, नान चाकू. याने कुठला प्रकार खेळायला जातो? कुंफू. शाबास. पांडा. अगं कुंफू पांडा हा सिनेमा आहे, हा जो प्रकार आहे ह्याला कुंफू दांडा असं म्हटलंच तरी चालेल. हे बघ रेल्वेत आणलं. अगं ते काय खेचून नाही आणली ट्रेनने. नॉन सेन्स. बघ हे एक दोन तीन. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, म्हणजे मला येतच ते, तुला येते का ते पाहूया. कर चाल, चल कर, घाबरायचं नाही. चाल काय पदर घेतेस?
हाँ जमते हाँ हलू अग काय करते थे नान चाकू चे टिपरिया केलेस तू नान चाकू चे टिपरिया केलेस नॉन सेन्स अग याने टिपरिया कशा खेळून चालेल कुंगफू नावाचा मोठा प्रकार खेळला जातो ती शिकलीस तर तुझ्यावर अत्याचार होणार नाही सर हे सगळं करता करता ते अत्याचार वाले अत्याचार करून घरी जातील एक मिनिट थांब तुला दाखवतो जाता हे बाघ हे काय आहे हे काय आहे खापर खापर हे धर आता मी ते फोडे असं नाही धरायचं दोन हातात धरायचं आता मी ते फोडेन एक दोन हॅलो हा हा नाही नाही बघा आता मी क्लासला आहे बाबा मी नंतर येते ओके बाय सी यू बाय बाई हे काय सर तुम्ही आधीच फोडला नॉनसेन्स तू ते खाली टाकून दिलास तुला दुसरं द्यायला पाहिजे 13 रुपयाला 3 आणली आहेत मी वाया घालू नको आता मी हे फोडून दाखवेन एक हळू हा सर दोन शाबाश म्हणजे मला येतच ते तुला करून दाखवायचं आहे आता नॉन सेन्स हे घे गेले 13 रुपये घे हा चल हा एक दोन बघा सर केवढे तुकडे केले बघा मी आई जपत फटा फट 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 फटा फट फट फटा कुणाचं खापर कुणावर फोडतेस तू अगं कोण होतो मी काय करून ठेवलेस तू हा माझा गुरु ओळखतेस का तू ह्याला कोण आहे हा कुलदीप पवार सर खूप चांगले ऍक्टर आहे का खरंच आणि स्वभावाने पण खूप चांगले ऍक्टर म्हणतेस मी फायटर काही काही होऊ शकत नाही तू काहीही होऊ शकत नाही तुझं तू जा मी नाही शिकू शकत माझ्या कलेची गंमत करतेस थट्टा करतेस तू जा सर नाही सर सर मी तुमच्या कलेचा आदर करते सर खरंच करते पण बिरबलाने काय म्हटलंय सर बिरबल कुठून आला मध्येच हा आता अहो बिरबल नाही का म्हणाला की बिकट प्रसंगी आपल्या हातात जे हत्यार असतं तेच खरं शस्त्र म्हणाला ना सर म्हणून मी ना आमच्या पर्स मध्ये ना असं मसाला ठेवते सर कशाला म्हणजे काय कुणीतरी अत्याचार केला तर माझ्यावर कसं होईल माझं सर म्हणून मी मसाला ठेवून देते सर आणि माझं तेच म्हणणं आहे म्हणजे समोरून कुणीही येऊ असं त्याची उंची काही असो वजन काही असो वय काही असो असा फेकून मारायचं ना डोळ्यात मस्त मजा सर जर कुणी लावेल हात स्त्रीला तर डोळ्यात घाला मसाला ओके सर बाय मसाला मसाला मी इथं काय करतोय हे बंद करतो हे माझं दुकान आणि सुरू करतो मसाल्याचे दुकान चिंकू कुलकर्णी मसालेवाले दर्शन यू आर टू गुड खूप एनर्जी सुंदर होती आणि हा ऍक्ट तुम्ही छान डिवाइड केला होता पहिल्यांदा फक्त यू आर सपोर्टिंग माधवी माधवीचा ऍक्ट होता मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो तुझा झाला तर त्याच्यामुळे तुम्ही दोघांचा खूप एकमेकांना चांगला सपोर्ट होता व्हेरी नाईस गुड ऍक्ट थँक्यू स्वप्नील सर एनर्जी फॅन्टॅस्टिक होती आणि दोघांचा ऍक्ट फार आवडला मला असंच करत राहा आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहून काम करू नका सतत स्वतःचा कम्फर्ट झोन तोडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हालाच कळेल की आपल्याला स्वतःच्या ज्या मर्यादा वाटतात त्या किती चुकीच्या असतात आपली कपॅसिटी काय सो कीप एक्सप्लोरिंग युअर सेल्फ अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ थँक्यू सो मच साडे नऊ वा 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 मस्त आहे कातील कातील थँक्यू 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 काय वाजवलं काय सांग तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल भाऊतुल्ला खान आहेत त्यांचीच पेटी आहे त्यांचे सूर आहेत तर या चिमण्यांनो परत फिरायमध्ये आज आपल्याला भेटायला येत आहेत क्षितिज जोराडाळा नमस्कार नमस्कार राम 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 तुम्हाला तर माहिती आहे आमच्या विदर्भ विकास समाजातर्फे आम्ही वेगवेगळ्या लोकांना इथं बोलवत असतो त्यांचा सत्कार करत असतो आमच्या आमच्या पद्धतीनं आणि तुम्हाला काहीतरी शिकण्याची वेगवेगळी संधी आम्ही या ठिकाणी देत असतो तर मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देणारच आहे त्याआधी एकदा टाळ्या वाजू द्या आमच्या भावतुल्ला खानसाठी
म्हणजे आता यांच्याबद्दल काही सांगण्यासारखं नाही आहे. तुम्हाला नेहमी सांगत असतो मी एका कटिंगच्या चहावर येतात. आज विशेष त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं असं आहे का त्यांना आम्ही नेहमी नेहमी बोलावतो म्हणून त्यांना बंड पुकारलाय. ते म्हणलं की चहाच्या कटिंगवर येणार नाही म्हणून आज त्यांना आम्ही ब्रेड बटर अलग देणार आहे आणि चहा थोडासा वाढून दिलेला आहे. ते काळजी करू नका, कार्यक्रम झाला तुम्हाला भेटणार आहे. पण आज आज या ठिकाणी एक वेगळीच महिला आपण बोलवणार आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगावं मी, म्हणजे आता मी काय सांगावं, मी त्याला बोलत असणार तर जोरदार टाळ्यानं स्वागत करूया किशिती जोक यांचं. जाऊन बस बोल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया किशिती जोक यांचं. माझं नाव नीट घ्यायचा, माझं नाव नीट घ्यायचा. क्षिती जोग बोल बोल, क्षिती जोग बोल. तुम्ही अंगावर नका येऊ ना, एकदम गावातलं पोरग आहे जरा. जोक म्हटलं चालेल का नुसतं? जोक म्हटलं तर जोरदार टाळ्याने स्वागत करू जोग मॅडमच. चालेल मॅडम. या आज या ठिकाणी येऊन कसं वाटलं तुम्हाला? फालतू का बोलवलंय मला इथे? का बोलवलंय? किती पुरुष येते, किती पुरुष बसले तिकडे, किती पुरुष बसलेत? काढा सगळ्यांना बाहेर काढा, सगळ्यांना बाहेर काढा. तर मी बोलेन, मला ही पृथ्वी पुरुष हीन करायची. सगळ्या पुरुषांना बाहेर. ए निक निक निक, निघा निघा, थोडा दम घ्या, थोडा दम निघा. सपनील सर बाहेर निघा. मॅडम तुम्ही थांबा फक्त, बाकी सगळे पुरुष मंडळी बाहेर निघा. सगळे निघा निघा. एक 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 टेक्निकल प्रॉब्लेम आहे मॅडम. म्हणजे कसं आहे, आपले सगळे कॅमेरामन पुरुष आहेत तर नाही, कॅमेरामॅन असू देत आणि स्वप्नील जोशी विशेष छान दिसतात त्यामुळे त्यांनाही बसू देत. आज तुम्हाला सगळ्यांनाच सूट, आज सगळेच बसा. थँक्यू, तुमच्यामुळे सुटलो आम्ही. थँक्यू थँक्यू. बरं मॅडम, म्हणजे मला एक गोष्ट सांगा जोग ताई. ताई म्हणायचं नाही, आता काय ताई म्हणायचं नाही, मग ताई म्हणायचं नाही. आज ताई म्हणणार उद्या दादा म्हणून. रक्षाबंधनला घरी येणार नाहीस तर भाऊबीजेला घरी येणार. घरात कोणी नाही म्हटलं दरवाजा लावणार आणि माझ्यावर. अरे काय चालू आहे तुमचं, काय चालू आहे, कुठच्या कुठं चालल्या तुम्ही? असं नाही आहे किशिती मॅडम. किशिती माझं काय ते क्षिती जोग. हा हा, पण जोग म्हटलं ना, जोग मॅडम म्हटलं ना. तुमचं नाव व्यवस्थित घेणार मी, काही काळजी करू नका. तुम्ही तुमच्याशी कोण घेणार आहे पंगा? नाही घ्यायचं, कारण पुरुष ना म्हणजे डोक्यात जातात. का बरं असं एवढं? काय म्हणजे पुरुषाची ना अशी फोड करायला पाहिजे. फोड पुरुषाची फोड म्हणजे पुरुष या शब्दाची हो. तू म्हणजे पुलचट, रू म्हणजे वृक्ष आणि श म्हणजे. अरे काय बोलवले लेकर बाळावाले माणसं आहेत सगळे इकडे, असं काय बोलवले तुम्ही? हो श म्हणजे षड्रिपूंनी ग्रासलेला. म्हणा काय? षड्रिपूंनी ग्रासलेला. हे म्हणा ग्रासलेला, ग्रासलेला, ग्रासलेला. काय माहिती, पुरुष आहे ना, पुरुष हा ऍक्च्युली एक प्राणी आहे. त्याला किती माणसाळ्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्याच्यातला छुपा प्राणी असा बाहेर येतो आणि मग हल्ला करतो. त्याला नाती कळत नाही, बायको असो, सून असो, नात असो, आई असो, मावशी असो, कोणीही असो, तो हल्ला करतोच. अरे थांबा तुम्ही, कुठं चाललंय तुमची? मॅडम असं काही नाही हो, बरेच पुरुष असतात ते चांगले असतात. आता आपले स्वप्नील सर आहे, भाऊ आहे, हा सागर आहे, दर्शन आहे, कधी कधी तर अंशुमन विचारे पण आहे. चांगले लोक आहेत असं काही नाही आहे. असं नसतं. माझी थिअरी अशी सांगते की 99% पुरुष हे चारित्र्यवान तोपर्यंतच असतात जोपर्यंत त्यांना संधी मिळत नाही. एकदा संधी मिळाली ना की लिफ्ट मधल्या अल्प प्रवासात सुद्धा स्वतःला तरुण समजून तहलका करतात. त्याच्यामुळे पुरुष ही जात पृथ्वीपासून नाहीशी झाली पाहिजे आणि यासाठीच मी काम करते. यात मला मदत करतात माझे पती हेमंत. ह्या हेमंत मॅडम कोण? माझा नवरा हेमंत. म्हणजे तुम्ही माणसाशी लग्न केलं एवढं सगळं असून? मला वाटलं बाई असेल ती. वेड आहे का तू? मी दौऱ्यावर बाहेर जाणार, एवढी बाहेरची कामं करणार, घरात धुणी भांडी कचरा लादी कोण करणार? पुरुष जातीवर जर खरा सूड उगवायचा असेल ना तर त्याचा नवरा करायचं. कळलं? हा हा,
मी सगळं लक्षात ठेवणार किशित मॅडम. आज काही मरणारच नाही. थोडस मी म्हणजे काय झालं, बरेचदा इथं कार्यक्रम करतो पण असा प्रसंग नाही आला माझ्यावर कधी. तुम्ही घाबरू नका, म्हणजे मीच घाबरायला पाहिजे म्हणा. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या स्वागतार्ह आमचे जे आहेत भौत लखान, भौत लखान होऊन द्या मॅडम साठी काहीतरी एकदम. सीने में जलन. सीने में जलन. अरे बस झालं ना, किती आवाज. सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों. इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. सीने में जलन क्या हुआ, तेरा वादा वो कसम वो इरादा. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. तुम्ही म्हणता असे माणसं नाही, किती चांगला माणूस आहे हा. बघा बघा, उद्या उद्या पुढे ओठ तेरे कसा दिल मेरा. हा भाऊ सांगितलं त्याचं आयडिया माझ्याकडे आहे, तुम्ही काळजी लाइफ की नौटी जवानी ये हलकत जवानी. नेहमीच आनंद होतो जेव्हा तू या मंचावर परफॉर्म करतेस. आज विशेष आनंद की तू या चिमण्यानं परत फिरा या सदरातनं आमच्याकडे परत परफॉर्म करायला आलीस. हे तुझं घर, हा तुझा मंच आहे, तू खूप सीझन इकडे गाजवलेस आणि खूप बरं वाटलं तुला परत इकडे बघून, आणि तुझा दरारा कमी झाला नाही हे बघूनही आनंद झाला. सो ऑल इन ऑल खूप मजा आली क्षिती, खूप कल्ला केला तुम्ही तिघांनी. भाऊ तुला खान क्या बात आहे, माइंड ब्लोईंग. आणि अभिनंदन तुमचा पगार वाढल्याबद्दल. गॉड ब्लेस यू आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. हा आहे या आठवड्याचा सेंटर फ्रूट अतरंगी आयटम. म्हणजे बघा कसं आहे, एक शेतकरी आहे जो खूप गरीब आहे. ये तुमने अच्छा किया, उसके पास एक एसी बैलगाडी होती है. हाँ, उसके पीछे रिवर्स पार्किंग के सेंसर लगे हुए होते हैं. साहब तो गरीब है, वो गरीब शेतकरी है. इसलिए हमने कहा बैलगाड़ी, हमारा बस चलता तो हेलीकॉप्टर से नांगरनी करते. वाह वाह वाह. आणि आता बघूयात की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, आणि हेही पाहायचंय की कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. दोनही परीक्षकांना मंचावरती बोलावूयात. परफॉर्मर ऑफ द डे आहे कुशल, श्रेया आणि भाऊ कदम. आणि परफॉर्मर ऑफ द वीक आहेत कुशल, श्रेया आणि भाऊ कदम. कसं आहे ना मंडळी, असं वाटत बरोबर असलं ना की असं वाटतं की ही रात्र संपूच नाही, पण आम्ही येणार आहोत पुढच्या आठवड्यात बघायला. विसरू नका सेंटर फ्रूट फू बायू टोल फ्री कॉमेडी पाळ बाय फेम टर्मरी खर बदले. माझ्या वांगडा चाललं गो, माझ्या साथ चाललं गो, माझ्या वांगडा चाललं गो, माझ्या साथ चाललं गो. मैं मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मैं मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊ चलाय, तेरे साथ येऊ चलाय, तुझे वांगडा येऊ चलाय, तुझे साथ येऊ चलाय. तुझे मुंबई येच नखर मका चेपायच नाय, तुझे मुंबई येच नखर मका सोसायच ना. या या बाया या या या.